20 मे रोजी महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यातला मतदान होणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहुल शेवाळे जे शिवसेनेचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या रॅलीमध्ये प्रचारासाठी आले आणि त्यावेळेस त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी, पाहूयात. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत अगदी प्रचाराच्या शेवटच्या एक तासात पोहोचले आहेत. राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली जी आहे सकाळपासून निघाली आहे. जाणून घेत शिंदे साहेब काय सांगाल राहुल शेवाळे यांच्या रॅलीसाठी आलेल्या. राहुल शेवाळे यांच्या रोड शोला प्रचंड रिस्पॉन्स मिळतो. नागरिक सहभागी झाले वर उन्हामध्ये ही रॅली सुरू झाली आणि आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या 20 तारखेला राहुल शेवाळे यांनी केलेलं काम आमच्या महायुती सरकारने 2 वर्षातलं काम नक्कीच 10 वर्षात मोदीजींनी केलेलं काम या कामाची पोचपावती जनता मतदार येत्या 20 तारखेला अगदी खोकूट देतील आणि राहुल शेवाळे अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं वातावरण सगळीकडे आहे. कारण महायुतीने केलेलं काम घेतलेले निर्णय लोकहिताची कामं ही जनतेसमोर आहे. त्यामुळे काम करणारा लोक मतदान देतात. घरी बसणाऱ्यांना मतदान देत नाही. शिवाशाप आरोप करणारा मतदान देत नाही. फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना मतदान देतात. आणि म्हणून महायुती प्रचंड मताधिक्याने विजय होईल. गेल्या वेळेस जेवढे खासदार आले त्यापेक्षा जास्ती खासदार यावेळेस जोडली. तर आपण बघितलं की एकनाथ शिंदे यांनी विश्वास जातवलेला आहे की मागच्या वेळेसपेक्षा जास्त उमेदवारी यावेळेस निवडून येतील. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवासोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.